अहमदनगरचं राजकारण आता रंगतदार वळणावरती आलेलं आहे. सुजय विखे पाटील आता कुठल्या पक्षाकडून लढणार हे आता स्पष्ट व्हायचं बाकी आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलेलं आहे की ती जागा आहे अहमदनगरची जागा ते काँग्रेससाठी सोडणार नाही आहेत, किंवा राष्ट्रवादी सुजय विखे पाटील यांना तिकीट देणार नाही आहे. नमस्कार, मी निलेश, BBC मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि राजकारणावरती चर्चा करणार आहोत. शरद पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी त्यांची जागा जी आहे अहमदनगरची ती सुजय विखे पाटील यांच्यासाठी सोडणार नाही आहे. त्यावरून हे स्पष्ट झालेलं आहे की विखे पाटील आणि पवार खानदानामध्ये असलेलं वाद युद्ध जे आहे ते यापुढेही तिसऱ्या पिढीपर्यंतही सुरू राहणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुजय विखे पाटील यांच्यावरती ही वेळ आलीच का? सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडनं किंवा ही जागा राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोडावी असं मागण्याची वेळ आलीच का? त्याचं कारण आहे 2004 मतदारसंघांची झालेली पुनर्रचना. 2004 ज्यावेळेला मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्यावेळेला कोपरगाव हा पारंपरिक मतदारसंघ होता बाळासाहेब विखे पाटलांचा, आणि हा मतदारसंघ बदलला गेला, त्याचं नाव शिर्डी झालं आणि हा राखीव झाला अनुसूचित जातीसाठी. परिणामी सुजय विखे पाटील किंवा विखे पाटील घराण्यावरती मतदारसंघ बदलण्याशिवाय पर्याय राहिला नाही, आणि म्हणूनच सुजय विखे पाटलांना अहमदनगरकडे त्यांचा मतदारसंघ म्हणून पाहावं लागलं, आणि परिणामी हा राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला मतदारसंघ काँग्रेससाठी सुटतो का याची चाचपणी करावी लागली. पण एकंदर घडामोडींवरून असं लक्षात येतं की राष्ट्रवादी काँग्रेस आता ही जागा काँग्रेससाठी सोडणार नाही आहे. या दोन्ही खानदानांमध्ये गेल्या काही वर्षांपासून म्हणजे जवळपास 4 वैर आहे आणि ते यापुढेही कायम राहील असं एकंदर आताच्या घडामोडींवरून सध्या तरी दिसून येत आहे. अहमदनगरमधून ज्या दक्षिण अहमदनगरमधून लढण्याची तयारी सुजय विखे पाटील यांनी सुरू केली आहे त्या भागामध्ये राष्ट्रवादीनं चांगला जम बसवला आहे. एक काळ होता की ह्या भागामध्ये अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील म्हणजेच विखे पाटील यांच्या घराण्याचं चांगलं वर्चस्व होतं, पण राष्ट्रवादीनं जम बसवल्यानंतर त्यांची थोडीशी पीछेहाट झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांची मैत्रीपूर्ण भेट घेतली होती, पण ती सुद्धा फारशी फळाला आलेली आपल्याला दिसून येत नाही. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं तिकीट देणं किंवा काँग्रेससाठी जागा सोडणं म्हणजेच विखे पाटील घराण्याची पुन्हा त्या भागामध्ये पुनर्स्थापना करणं असं होईल, आणि तेच नेमकं राष्ट्रवादीच्या नेत्यांना नको आहे. आता हे झालं सगळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गोटामध्ये नेमकं काय शिस्त आहे ते राजकारण, पण भाजपमध्ये नेमकं काय राजकारण शिस्त आहे त्याच्यावर लक्ष टाकूया. सुजय विखे पाटील यांनी गेल्या 2 या भागामध्ये लढण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि एकंदर त्यांची तयारी पाहता त्यांची स्थिती मजबूत आहे असं दिसून येतं असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे, आणि त्यामुळेच जे उमेदवार निवडून येऊ शकतील अशा उमेदवारांकडे भाजप कायमच आपला उमेदवार म्हणून लक्ष केंद्रित करत असते. भाजपलाही जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत, आणि त्यामुळेच भाजपला सुजय विखे पाटील यांच्या रूपानं जर तगडा उमेदवार मिळणार असेल तर तो नक्कीच हवा आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट लक्षात आल्यानंतर भाजपनं गिरीश महाजन यांना त्या भागामध्ये तिथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवलं. गिरीश महाजन यांनी स्थानिक आमदार आणि कार्यकर्त्यांची 1-to-1 चर्चा केली अशी माहिती सध्या मिळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या भागातले सध्याचे जे खासदार आहेत ते भाजपचेच खासदार आहेत, दिलीप गांधी असं त्यांचं नाव आहे, आणि या दिलीप गांधींवरती स्थानिक कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात आहे, आणि त्यामुळेच दिलीप गांधींपेक्षा तगडा उमेदवार मिळतो का हे शोधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सुजय विखे पाटील यांच्या आई शालिनीताई विखे पाटील या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सुद्धा त्याला फायदा झालाय. त्यांच्या माध्यमातून त्यांनी जो आहे त्यांचा जनसंपर्क वाढवलेला दिसून येतोय. त्याचबरोबर विखे पाटील फाउंडेशन असेल किंवा आरोग्य शिबिर असेल किंवा वेगवेगळी कामं यांच्या माध्यमातून सुजय विखे पाटील यांनी दक्षिण अहमदनगरमध्ये त्यांचा संपर्क जो आहे तो वाढवलेला आहे. पण विखे पाटील यांनी भाजपमध्ये जाणं म्हणजे एक मोठी राजकीय घडामोड ठरेल. राधाकृष्ण विखे पाटील जे काँग्रेसमधले मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत त्यांना भाजपमध्ये जाऊन एक नवी सुरुवात करावी लागणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार आणि विखे पाटील यांच्या घराण्यामधलं जे युद्ध आहे जे द्वंद्व आहे त्याचा नवा अध्याय सुरू होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवू शकता. त्याचबरोबर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता, आम्हाला फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम इथे फॉलोसुद्धा करू शकता. धन्यवाद.